नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, व्हिडिओमध्ये आपण रेड टू मी टीचर एडिशन हे ॲप्लिकेशन कशाप्रकारे डाउनलोड करायचं आणि त्यामध्ये आपलं नोंदणी कशाप्रकारे करायची एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर बघा, आता रेड टू मी टीचर एडिशन ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोर ओपन करायचं. प्ले स्टोरमध्ये गेल्यानंतर इथं आपण सर्च बारमध्ये रेड टू मी अशा प्रकारे टाईप करायचं आणि याच्यामध्ये आपल्याला रेड टू मीचे तीन एडिशन येतात, ते म्हणजे स्टुडंट एडिशन, टीचर डॅशबोर्ड आणि स्कूल एडिशन. तर आपल्याला काय करायचं, टीचर डॅशबोर्डवर आपल्याला क्लिक करायचं आणि हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर याला इथं ओपन ऑप्शनवर आपण क्लिक करायचं. तर बघा, आता इथं हे ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे. आता इथं एक ऑप्शन येते साइन अप आणि एक येते लॉग इन. तर आता आपण जर लॉग इनवर क्लिक केलं तर इथं आपल्याला ईमेल और मोबाईल नंबर आणि पासवर्ड मागते. जर आपण रेड टू मी स्टुडंट एडिशन घेतलेलं असेल आणि त्याच्यामध्ये जर आपला मोबाईल नंबर किंवा जीमेल आपण एंटर केलेला असेल तर आपल्याला तो मेल इथं टाकून पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करता येते. आणि जर आपण स्टुडंट, तर बघा आता मी स्टुडंट एडिशन ॲप्लिकेशन ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे त्यामुळे मला इथं सरळ सरळ नंबर टाकावा लागला आणि पासवर्ड ॲटोमॅटिक माझा इथं आला. आता काय करायचं, आपण लॉग इन ऑप्शनवर इथं क्लिक करायचं. बघा, लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं आपलं प्रोफाईल ओपन होते. बघा, हॅलो गजानन महादेव पुंडे माझं नाव आलेलं आहे. प्लीज एंटर युअर युडा स्कूल, म्हणजे आपल्या शाळेचं इथं युडा स्कूल टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला सबमिट ऑप्शनवर इथं आपल्याला. तर बघा, आता आपण लॉग इन केल्यानंतर इथं काय आलं, रेड टू मी स्कूल एडिशन ट्रेनिंग सेंटर, रेड टू मी व्हर्च्युअल क्लासरूम, टीचर डॅशबोर्ड अशा प्रकारे काही ऑप्शन आले. तर आता आपल्याला रेड टू मी स्कूल एडिशन यावरती आपण क्लिक केलं तर इथं आपल्याला ॲक्सेस ऑनलाईन डाउनलोड द डिवाइस यू विल यूज इन द क्लासरूम. आता बघा, इथं आपल्याला ॲक्सेस ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे. तर बघा, आता प्लीज रीड केअरफुली बिफोर यू स्टार्ट, यू नीड द लेटेस्ट व्हर्जन ऑफ गुगल क्रोम. आपल्याला गुगल क्रोमचं लेटेस्ट व्हर्जन पाहिजे. युअर सिस्टीम क्लॉक मस्ट बी सेट ॲट द करंट टाईम अँड डेट. यूज हेडफोन विथ अ माइक, यूज ब्रॉडबँड और गुड 3G इंटरनेट कनेक्शन, बी ए क्वाइट प्लेस. आणि आपल्याला लंच रेड टू मी यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा, आता इथं आपल्याला रेड टू मी स्टुडंट एडिशनसारखाच डॅशबोर्ड आलेला आहे. इथं प्ले ऑप्शन आलं, ट्रान्सलेट वर्ड, पिक्चर डिक्शनरी, प्रोनाऊन्स वर्ड, इंग्लिश डिक्शनरी, स्पेल वर्ड. तर म्हणजे आपल्याला रेड टू मी स्टुडंट एडिशन जे आहे ते ॲप्लिकेशन विद्यार्थ्यांनी कसं वापरायचं यासंबंधी याच्यामध्ये आपल्याला सर्व मार्गदर्शक सूचना आपल्याला मिळतात. तर ते कसं वापरायचं, तर बघा, इथं आता आपल्याला याच्यामध्ये सुद्धा आपण एखादं पुस्तक जे आहे ते पुस्तक इथं डाउनलोड करून घेऊ शकतो. आणि बघा, इथं मराठी मीडियम टेक्स्टबुक आणि इंग्लिश मीडियम टेक्स्टबुक. तर आपण मराठी मीडियमचे असेल तर यावरती क्लिक करायचं. याच्यामध्ये बघा, 1 ते 12 पुस्तकं आहेत. तर आपण माय इंग्लिश बुक क्लास 1 यावर जर क्लिक केलं तर आपल्या इथे युनिट वाईज आलेलं आहे. तर युनिट 1 जर क्लिक केलं तर इथं युनिट 1 येते. बघा, युनिट 1 आलेलं आहे. आता याच्यामध्ये असं की आपल्याला इथं पुस्तक डाउनलोड करायचं नाही आहे, ते डायरेक्टच इथं ओपन होतात. तर बघा, आता इथं एक पोएम आलेली आहे, वेलकम सॉन्ग. तर आता ही प्ले जर केली तर ही पोएम इथं चालू होते. बघा, 1.1 Welcome Song. Listen and repeat. Sing welcome. Song ring, joyful bell, ding dong ding. Everybody sing for a. तर बघा, अशा प्रकारे इथं हे पोएम इथं चालू होते. आता इथं ट्रान्सलेट वर्डवर क्लिक करून आपण शब्दाचं भाषांतर करू शकतो, पिक्चर डिक्शनरी पाहू शकतो, प्रोनाऊन्स वर्ड, इंग्लिश डिक्शनरी सर्व ऑप्शन्स आपण वापर करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे रेड टू मी टीचर एडिशन ॲप